आताची सर्वात महत्त्वाची बातमी हाती येत आहे. उल्हासनगर शहर आणि ठाणे जिल्ह्याला एकेकाळी हदरवून सोडणारा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कलानी याला आयुष्यभर जेलमध्ये आता राहावं लागणार आहे, कारण शासन समितीने त्याचा शिक्षा माफ करण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. पप्पू कलानी हा सध्या खुनाच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. वयाच्या 70 असलेला पप्पू कलानी सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. 1990 साली झालेल्या इंदर भटीजा हत्या प्रकरणात पप्पू याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.